अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर येथील नामांकित अशा सातव क्लासेसच्या विद्यमाने टाकरी गावामध्ये प्रजासत्ताक दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। या प्रसंगी सातव कुटुंबाच्या वतीने गावातील सैनिक कुटुंबांचा यथोचित सन्मान करण्यात आला। या बरोबरच गावातील पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांसह त्यांच्या कुटुंबियांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। तसेच टाकळी बुद्रुक आणि टाकळी खुर्द ग्रामपंचायतीमधील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी टाकळी बुद्रुक आणि खुर्द गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्यांनी देशासाठी सेवा अर्पण केली परंतु जे आज आपल्यामध्ये नाहीत असे सर्व देवाज्ञा झालेले आपले जे सैनिक असतील शहीद असतील यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। देश सेवा हीच ईश्वर सेवा। पण देश सेवा आपण करतो मग देश सेवा ही वेगवेगळ्या रूपात केली जाते। जसं राजकीय क्षेत्र असो, सैनिक असो,
किंवा एखादी शिक्षक असो हा सुद्धा एक देश सेवा करू शकतो. एवढंच काय तर एक नागरिक नियमांचे पालन करून ह्या देशाची सेवा करू शकतो. आणि या कार्यक्रम एवढ्यासाठीच आयोजित केलेला आहे की आपण समाजाला सुद्धा आपलं काहीतरी देणं लागतं. आणि असं एक गाव आहे की त्या गावामध्ये एका घरातून दोन दोन जण देशसेवा करत आहेत. त्यांचं कुठंतरी कौतुक केलं गेलं पाहिजे किंवा माझ्या गावाचं नाव हे कुठंतरी प्रचलित झालं पाहिजे या हेतूने आम्ही हा कार्यक्रम आयोजायचे ठरवलेले आहे. जनतेने हा उत्सव कोणती भीती न बाळगता करत असतो. हे सर्व कोणामुळे? हे सर्व आपल्या भारताच्या सीमेवर लढत असलेल्या वीर सैन्यामुळे. आपल्या भारत मातेचे हे वीर पुत्र ऊन असो, वारा असो किंवा पाऊस असो, हे सर्व तेथे लढत असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला आपल्या घराला व आपल्या बहीण भाऊ, पिता, माता, पत्नी हे सर्वांना सोडून ते तिथं असतात. मित्रांनो, आपण घरात बसल्या बसल्या आपल्याला थंडी वाजत असते, परंतु तेथे ते हिमालयात बर्फाळ प्रदेशात खूप 0 degree पेक्षाही कमी तापमानामध्ये ते तिथं वावरत असतात. मित्रांनो, ते तिथं खूप मोठा लढा देत असतात. ते आपल्या छातीवर बंदुकांच्या गोळ्या घेऊन लढा देत असतात. आपण सर्वांनी देश सेवा करायला हवी. आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करायला हवे, भारतासाठी काहीतरी करायला हवे. आपण धर्मवाद, जातीवाद हे सर्वांना टाळून एकत्र यायला हवे. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे सर्व दिवस आपण एकत्र यावे हाच उद्देश असतो. मित्रांनो, एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद. मान्यवर माननीय सातव सर व दुर्गाताई सुरेश सातव सर, भाग्यश्रीताई यांच्या या संकल्पनेतून त्यांनी एक विचारीच्या दिवशी आगळा वेगळा हा कार्यक्रम घ्यायचा आहे. मी सरांना हो सांगितलं. सरांनी कल्पना मांडली की जे आपल्या गावातील सर्वसामान्य परिवारातून जे आज आपल्या सीमेवर देश सेवा करत आहे, आपण इथे रात्री चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झोपू शकतो. मित्र हो, रात्रही वैरायची असते. हे जवान आपले या सीमेवर अत्यंत डोळ्यात तेल घालून आपली सेवा बजावत असतात. त्यांच्या या सेवेचं त्यांच्या परिवाराला, त्यांच्या घरातील इतर सदस्यांना जो काय त्रास होतो तो फार मोठा त्रास या ठिकाणी त्यांना घडतो. मित्र हो, स्वतःचं घर, परिवार, समाज, गाव सोडून अहो रात्र 24 तास सेवा हे सीमेवर आपले जवान त्या ठिकाणी देत आहे. विशेष म्हणजे आमचा प्रदीप, कि ज्या भारतामध्ये सर्व संवेदनशील परिवार प्रदेश जो आहे गडचिरोली भाग, की त्या ठिकाणी पोलीस असून सुद्धा पोलीस जाणवत नाही असा हा गडचिरोली विभाग. की आपल्याकडे पोलीस म्हटलं तर लगेच विन सूट बूट एकदम आयटीत व्यवस्थित माणूस या ठिकाणी राहतो. परंतु प्रदीप हा गडचिरोलीमध्ये अत्यंत नक्षलवादी एरियामध्ये आज आपली तरुणपणाची जी सेवा आहे. मित्र हो, आपण स्वतःच्या गावामध्ये सुद्धा झेंडावंदनला सुद्धा काही लोक येऊ शकत नाही, ही एक दुर्दैव आहे. परंतु हे एक तरुण की आपला परिवार सोडून त्या ठिकाणी आपलं रक्षण करत आहे. भारताचं नव्हे तर हे स्वतःच आपलं गावाचं रक्षण त्या ठिकाणी करत आहे. ते सीमेवर आहेत म्हणून या ठिकाणी आपण व्यवस्थित राहू शकतोय. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.